नमस्कार मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत करतो. आज आपण थोडा वेगळा विषय घेणार आहोत की जे माझे विद्यार्थी मित्र आहेत ज्यांना एक्झाम जायच्या आहेत, गव्हर्नमेंट एक्झाम द्यायच्या आहेत किंवा फ्रेशर आहेत, त्यांना एम एस सी बीच्या ज्या 3 कंपन्या आहेत त्याची एक्झाम द्यायची असेल किंवा त्याच्यासाठी प्रिपेरेशन करायचं असेल, किंवा मग बाकीच्या जे आहे रेल्वेज आहे, ऑर्डनन्स फॅक्टरी आहे, किंवा मग आपल्या याच्या आहेत टेक्निकलच्या ज्या एक्झाम्स होतात आपल्या याच्यामध्ये, इवन एम पी एस सीसुद्धा त्यासाठी पण मी माहिती देत असतो. कारण माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी स्वतः इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे आणि त्यासोबतच मी एम बी ए इन ह्युमन रिसोर्ससुद्धा केलेलं आहे, त्यानंतर एम ए इन पॉलिटिकल सायन्ससुद्धा केलेलं आहे. आणि कसं आहे की माझा जो अनुभव आहे एक्झामचा हा बऱ्यापैकी, म्हणजे मी साधारण 11 ते 12 वर्षापासून गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये वर्क करतो आहे. त्याआधी मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा 1-4 वर्ष इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये काम केलेलं आहे, त्याचासुद्धा माझ्या अनुभवामध्ये भर पडली आहे. साधारण 15 ते 16 वर्षाचा टोटल अनुभव माझ्याकडे आहे. तर त्याचा आधार घेऊनच मी तुम्हाला जी काही माहिती देत असतो ती देत असतो. कारण की कसं आहे की गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये बऱ्याच डिपार्टमेंट आहे, बऱ्याच कंपन्या आहेत, किंवा सेमी गव्हर्नमेंट आहे, अंडर पब्लिक सेक्टर आहे, किंवा जे काही आहे, तर त्याच्यामध्ये खूप प्रकारचे खूप ड्युटीज असतात, खूप वर्क प्रोफाईल असतात, खूप पोस्ट असतात. त्या सगळ्यांची माहिती माझ्या विद्यार्थी मित्रांना मिळावी, माझ्या सबस्क्रायबर्स आणि रेग्युलर व्ह्यूअर्स आहे त्यांना मिळावी, याचा मी प्रयत्न वरचेवर करत असतो. एक्झाम ज्यांना फोकस करायची आहे, ज्यांना इच्छा आहे की गव्हर्नमेंटमध्ये जॉईन व्हायचं आहे, ॲक्च्युली गव्हर्नमेंटचे जॉब आता इझी राहिलेलं नाही आहे. जॉब मिळवणेसुद्धा कठीण आहे आणि जॉब करणेसुद्धा कठीण आहे असं म्हटलं तरी चालेल. तर हे माझं एक फ्रँक टॉक आहे, एकदम म्हणजे ओपन टॉक आहे तुम्हाला सांगतो. तर त्यामध्ये कसं आहे की ज्यांची खूप दृढ इच्छा आहे की नाही मला गव्हर्नमेंट सर्व्हिसच करायची आहे, ह्या त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे. कारण कसं आहे की प्रायव्हेट सेक्टरमध्ये भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहे. जसं आता तुम्ही बी कॉम्प्युटर असाल तर तुम्हाला खूप चांगले चान्स आहे, किंवा बाकी काही ब्रँच असेल तुमच्या, तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये करायचं नसेल, प्रायव्हेटमध्ये करायचं असेल, तर त्याचा व्हिडिओ आपण वेगळा घेऊ. परंतु ज्यांना आता जे सेकंड इयरला आहेत, फायनल इयरला आहेत, किंवा थर्ड इयरला आहेत, किंवा पॉलीला आहे, फर्स्ट इयर सेकंड इयरला, किंवा आय टी आयला असतील, तर या सगळ्यांसाठी तुम्हाला एक माहिती देतो की तुम्हाला अभ्यास जर करायचा आहे तर तुम्हाला आतापासूनच अभ्यास सुरू करावा लागेल गव्हर्नमेंट सेक्टरचा, किंवा तुम्ही एक्झामचं जर प्रिपेरेशन केलं तर तो अभ्यास तुम्हाला कुठेही कामात पडेल, तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा इंटरव्ह्यूमध्ये कामात पडेल, किंवा कोणत्याही एक्झाममध्ये कुठल्याही प्रकारचा टेक्निकल एक्झाम, जसं आता फॉर एक्झाम्पल तुम्ही बी सिव्हिल असाल किंवा डिप्लोमा सिव्हिल असाल, डिप्लोमा इलेक्ट्रिकल असाल, तर तुम्हाला या फर्स्ट इयर सेकंड इयरमधूनच तुम्हाला अभ्यास सुरू करावा लागेल. कॉन्सेप्ट क्लिअर करण्यावर भर द्या मित्रांनो, कॉन्सेप्ट क्लिअर असणं फार आवश्यक आहे. आपण घेतो आणि एम सी क्यूचे बुक वाचत बसतो, त्यांनी काहीच होत नाही. तुम्हाला थिअरी तुमचं कन्फर्म असणं आवश्यक आहे. कन्फर्म म्हणजे काय, की कसं होतं आहे सध्याच्या कंडिशनमध्ये की कॉलेजमध्ये मुलगा ॲडमिशन घेतो किंवा मुलगी ॲडमिशन घेते, त्यानंतर 4 वर्ष तिचे निघून जातात, ते लेक्चर येतात, त्यांना शिकवतात. काही काही ठिकाणी चांगले फॅकल्टी असं काही म्हणणार नाही मी, पण काही काही ठिकाणी नुसतं ते इंजिनिअरिंगची डिग्री घ्यायची म्हणून घेतात मुलं, आणि फॅकल्टीसुद्धा ते फक्त शिकवायचं म्हणून शिकवतात, आपली ड्युटी करतात, आपला जॉब करतात आणि आपल्या घरी जाऊन आराम करतात, जे काय असेल ते. तर कसं आहे, यांनी तुम्हाला पण काही मिळणार नाही किंवा कोणालाच काही त्याचा फायदा होणार नाही. तुम्हाला टेक्निकल जर तुम्ही असाल, तुम्ही त्या फील्डमध्ये असाल, तर तुम्हाला त्याच्यामध्ये मुरावं लागेल, तुम्हाला त्यात जावं लागेल. इलेक्ट्रिकलचा शब्द आणि शब्द त्याचा प्रत्येक प्रत्येक कॉन्सेप्ट तुमच्या लक्षात आला पाहिजे. सिव्हिल इंजिनिअरिंगचा असो, मेकॅनिकलचा असो, इन्स्ट्रुमेंटचा असो, इलेक्ट्रॉनिकचा असो विद्यार्थी, किंवा कॉम्प्युटर फील्डचा असो, त्याला त्यातलं A to Z माहिती असणं आवश्यक आहे. तेव्हाच कुठे तो खास इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून एक संबोधला जातो किंवा म्हटला जातो. आपण म्हणतो की जॉब मिळत नाही, जॉब नाही आहे, कसं करायचं, काय करायचं, अरे जॉब नाही आहे, पण जॉब असले तर तुमची तिथे कन्फर्म तुमचं होईल का सिलेक्शन हे पहिले पक्कं करा. जॉब भरपूर आहेत, वॅकन्सी निघतच राहतात. नुसतं सिस्टीमला, पॉलिटिक्सला, किंवा मंत्र्यांना, किंवा ह्या कंपनीला, त्या कंपनीला दोष देऊन काहीच फायदा नाही. मित्रांनो, सांगायचा उद्देश हाच आहे की जॉब भरपूर आहेत, जॉब म्हणजे चिक्कार म्हणजे मिळतील तुम्हाला असं काही नाही. वॅकन्सी ह्या काही ना काही निघत राहतात, 2-4 वर्षात तरी का होईना, पण 2-3 वर्षात एखादी वॅकन्सी एखाद्या कंपनीची किंवा एखाद्या डिपार्टमेंटची निघत राहते. आता एम ई एस आहे, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस आहे, त्याला तांत्रिक सेवा नाव देण्यात आलं आहे. त्यानंतर आपल्या बी एम सीचे आहेत, त्यानंतर महापारेषण महावितरणचे बऱ्यापैकी चान्सेस आहेत. 100% नसले तरी काही ना काहीतरी सध्या हालचाली सुरू आहेत, त्यामुळे त्या वॅकन्सी येणार आहेत इंजिनिअरिंग फील्डच्या. आय टी आय बेसवर जे ऑपरेटरच्या वगैरे जागा निघू शकतात, पण तू सध्या तिथे आय टी आय बेसवर सध्या सांगणं कठीण आहे. महापारेषणमध्येच फक्त एक शक्यता म्हणजे 99% चान्सेस सध्या आहे, कारण की तिथे त्यांची प्रोसेस सुरू आहे. ते आता ॲड येईलच महापारेषणची आय टी आय बेसवर, इलेक्ट्रिशियन बेसवर. आणि बाकी आता रिसेंटली काही आय टी आय बऱ्याच जागा निघालेल्या आहेत, मला वाटते काहीतरी आय टी आयच्या 700 जागा निघालेल्या आहेत. तर या जागा निघत राहतात मित्रांनो, परंतु तुमचं तयारीत असणं फार आवश्यक आहे. आणि विद्यार्थी मित्र तिथेच चुकतात, फक्त जागा निघत नाही, सिस्टीमला दोष दे, याला दोष दे, त्या मंत्र्याला दोष दे, त्या खात्याला दोष दे, आणि तिथे असा घोटाळा झाला, तिथे तसा घोटाळा झाला, तर ठीक आहे ना. हे दोष ते तर ती सिस्टीम तशीच राहणार, सिस्टीम बदलणार नाही मित्रांनो. पण आपण काय करायचं की जिथे प्रॉब्लेमॅटिक काम आहे, जिथे घोटाळा आहे, किंवा जिथे असे प्रॉब्लेम्स आहे,
तिथून बाहेर निघायचं, दुसऱ्या कंपनीसाठी ट्राय करायचं, दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये ट्राय करायचं, असे भरपूर आहेत. जसं आता फॉर एक्झाम्पल बी इलेक्ट्रिकल घेतलं, सिव्हिल घेतलं किंवा मग कॉम्प्युटर घेतलं, तर यामध्ये तुम्ही कशाला महावितरणमध्ये अप्लाय करता. बरेच जण म्हणतात ना की महावितरणचं असं आहे तसं आहे, हे इतका घोळ होतो ही कंपनी अशी. बरेच जण मी निगेटिव्ह कमेंट बघतो कधी कधी विद्यार्थ्यांचे, तर असं काही नाही, काही पॉझिटिव्ह लोक आहेत, काही निगेटिव्ह असतात, तर त्यामध्ये त्यांना असं वाटतं ते आता मग ठीक आहे ना, तू तिथे एक्झाम नको देऊ बाबा, तू दुसऱ्या ठिकाणी एक्झाम दे, चांगल्या ठिकाणी एक्झाम दे, जी चांगली कंपनी आहे तिथे एक्झाम दे, ठीक आहे ना, तिथे जॉईन हो, तिथे कशाला विनाकारण तुमचा वेळ खर्च करतो, पैसा खर्च करतो, ठीक आहे ना. तर त्याच्यामुळे कसं आहे की जॉब आहेत, चांगले जॉब आहेत, फक्त तयारी मी तिथे नेहमी नेहमी प्रत्येक वेळा तुम्हाला व्हिडिओमध्ये ते सांगत असतो बऱ्याच वेळा, की मित्रांनो तयारी ही एकदम एकदम प्रॉम्प्ट पाहिजे, एकदम अशी फोकस पाहिजे, तेव्हा कुठं तुम्हाला एखादा जॉब किंवा एखादा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता. बाकीचे जे मार्ग आहेत ते त्यांना बाकीच्यांना करू द्या. बऱ्याच मला मध्ये कमेंट आले होते की सर म्हणे असे 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 प्रॉब्लेम होतात, असे फ्रॉड होतात स्टेट गव्हर्नमेंटमध्ये किंवा जे काही आता झाले आहेत मधल्या पिरियडमध्ये. ॲक्च्युली माहीत आहे का, मी अशा आता माझ्या शब्दात सांगायचं झालं, मी अशा फालतू गोष्टींकडे कधीच लक्ष देत नाही, मला ती सवयच नाही आहे. जिथे असे प्रॉब्लेम होतात ना त्यांना दूर लोटायचं, आपण जिथे असे फ्रॉड होतात तिथे आपण जायचंच नाही ना, तिथे अप्लायच कशाला करायचं. मला माहीत आहे जॉबची वॅकन्सी, जॉबची गरज सगळ्यांना असते, परंतु जिथे तुम्हाला चान्स आहे, चांगले चान्स आहे, जिथे रेप्युटेड कंपनी आहे, चांगलं ट्रान्सपरंट काम आहे, तिथे तुम्ही ट्राय करा, तिथे प्रयत्न करा. कशाला अशा कंपनीत तुम्ही जाता, तिथे तुम्ही जॉईंट तर होऊन जाल कसे तरी करून, पण नंतर तुम्हालाच त्रास होईल तिथे, कारण की तिथलं सिस्टीमच तसं असतं, खूप घाणेरडं सिस्टीम असतं. मी सुद्धा 11 वर्षापासून गव्हर्नमेंट सेक्टरला काम करतो आहे, मी प्रायव्हेट सेक्टरला होतो तिथे मी चांगला सुखी होतो 4 वर्ष, त्यानंतर मी गव्हर्नमेंट सेक्टरला लागलो. तर कसं आहे की पर्सनल अनुभव हे प्रत्येकाचे वेगळे असतात, परंतु हे काय आता व्यवस्थित काम राहिलेलं नाही आहे. परंतु काही काही कंपन्या आहेत, जसं आता आपल्या MSCBच्या 3 कंपन्यांचं जर कम्पॅरिझन केलं, त्यामध्ये महापारेषण हे बऱ्यापैकी आहे थोडंफार. महा जेनको पण ठीक आहे, परंतु तिथलं वर्किंग एन्व्हायरमेंट हे ठीक नसतं, महापारेषण हे त्या कम्पॅरेटिव्हली बरं आहे. महावितरणचा तर काही प्रश्नच नाही, तिथे तर बोलायला मार्गच नाही. तर आजचा हा उद्देश माझा व्हिडिओ बनवायचा हाच आहे की जे माझे फ्रेशर विद्यार्थी मित्र आहेत त्यांना मला एकच सांगायचं आहे की जर तुम्ही सध्या थर्ड इयर किंवा सेकंड इयरला असाल किंवा फायनलला असाल, बीईच्या किंवा आपल्या पॉलीच्या वगैरे फायनल इयरला किंवा सेकंड इयरला असाल, तर आतापासूनच कॉन्सेप्च्युअल स्टडी सुरू ठेवा. तुमचं जे काही पार्ट आहे, जसं आता इंडक्शन मोटर आहे, त्याचे टाईप्स आहे, त्यानंतर आपले जनरेटर्स आहे, त्यानंतर ट्रान्सफॉर्मर आहे, ट्रान्सफॉर्मरचे प्रकार आहे, त्यांचे युजेस आहे, कुठे कुठे काय काय यूज होतं, किंवा मग बरंच कंट्रोल सिस्टीमवर आहे, किंवा याचं अर्थिंग जे जे असेल ते बरेच बरेच आहे त्याच्यामध्ये. नेटवर्क सिस्टीम आहे, त्यानंतर स्विचगिअर प्रोटेक्शन आहे. इथे एक प्रत्येक असं पॉईंट टू पॉईंट तुम्ही फोकस करून अभ्यास करा, कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या. नसेल तुमच्या लक्षात येतं, तुम्ही आता सध्या शिकत असल्यामुळे तुम्हाला तुम्ही तुमच्या लेक्चरर्सकडून जे काही फॅकल्टी असतात त्यांच्याकडून गायडन्स घेऊ शकता, तिथून गायडन्स घ्या आणि तशी स्टडी करा, आतापासून स्टडी सुरू करा, एखाद्या एक्झामला फोकस करा. मी तर म्हणेल एकदम जी मोठी एक्झाम आहे, जसं आता SSC आहे, स्टाफ सिलेक्शन आहे, किंवा UPSC आहे, तुम्हाला जर सिव्हिलमध्ये जायचं असेल तर सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जायचं असेल तर UPSCला फोकस करा. MPSC तलाठी आणि ते काय ते बाकीच्या एक्झाम त्याच्यावर हे नको करू, तुम्ही डायरेक्ट UPSCला फोकस करा. तुम्ही UPSCला फोकस कराल तेव्हा कुठं एखादी MPSCची तुम्ही Class 2 Class 3 पास व्हाल, हे तुमचं 100% होतं तुम्हाला. तसंच टेक्निकलमध्ये IES आहे, इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, इस्रो आहे, किंवा मग SSC आहे, स्टाफ सिलेक्शन कमिशन, किंवा मग जे काही रेल्वेच्या गव्हर्नमेंटच्या एक्झाम होतात त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, तिथे फोकस करा. तिथे जर तुम्ही फोकस केलं तर हे महापारेषण महावितरण हे तुम्ही सहज पास होता तुम्हाला सांगतो. त्यामुळे तिथे फोकस करा आणि अभ्यासाला सुरुवात करा. याला त्याला दोष देणं बंद करा, अभ्यासाला सुरुवात करा. थेअरीवर सध्या फोकस करा, थेअरी आणि आपले जे बाकीचे आहेत एक्सप्लेनेशन वगैरे जे काही इक्वेशन्स आहेत त्याच्यावर थोडंसं फोकस करा, तिथे हे करा. MCQला सध्या हात लावू नका. MCQ एकदम जे शेवटी तुम्हाला एक्झाम, जसं आता तुम्ही बरेच जण विद्यार्थी फायनल इयरमध्ये आहेत, मला बरेच जण ते कमेंट येतात की सर अभ्यास कसा करायचा. एका विद्यार्थिनीचा कमेंट मला आली होती की सर असं असं आहे, आता मी सेकंड इयरला आहे, मी कसा अभ्यास करू, तर तिलासुद्धा मी ते सांगितलं की कसं आहे की सध्या तुम्ही ज्या याच्यामध्ये आहे सेकंड इयरला आहे ना, मग तिथे जे जे सब्जेक्ट आहे, फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिकलला असेल, इलेक्ट्रिकलचे जे सब्जेक्ट असेल त्यावर फोकस करा, त्याची कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या, जेणेकरून कोणतंही MCQ आलं, कोणतंही ऑब्जेक्टिव्ह आलं, त्या टॉपिक करतो तुम्हाला सॉल्व्ह करता आला असा अभ्यास पाहिजे. ठीक आहे, इथून सुरू करा. MCQला सध्या हात लावू नका. तुमचा अभ्यास जर एखाद्या टॉपिकचा, फॉर एक्झाम्पल इंडक्शन मोटर असेल, इंडक्शन मोटर तर तुमचा टोटल अभ्यास झालेला आहे, 100% अभ्यास झालेला. आता काही विचार उद्या, इक्वेशन येऊ द्या की थेअरी येऊ द्या की काही येऊ द्या, मी आता तयार आहे, तेव्हा मग MCQला हात लावा किंवा तेव्हा ऑब्जेक्टिव्हला हात लावा. हां, रेफरन्ससाठी ऑब्जेक्टिव्हची तयारी म्हणजे तुम्ही बघू शकता रेफरन्स म्हणून कसे प्रश्न येतात वगैरे. ठीक आहे, तर अशी स्टडी करा मित्रांनो. त्यामध्ये कसं आहे की जॉब आहेत, ऑपॉर्च्युनिटी पण निघतच राहतात. मी वरच्यावर तुम्हाला माझ्या व्हिडिओद्वारे अपडेट देत राहतो, माझे जे काही अनुभव त्यावरून मी तुम्हाला सांगत राहतो. परंतु तुमची तयारी असणं हा बॉटम लाईन आहे. जर जागा तिथे 100 झाल्या की 50 झालं तर तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे. असं नाही की बाबा मला 200-300 जागा असल्या, तर विद्यार्थी मला असे असे प्रश्न विचारतात की एक्सपेक्टेड वॅकन्सी किती आहे का, अरे काय अर्थ आहे त्याला, तुझी तयारी झाली का बाबा, 10
जागा जरी निघाला तरी तुझं सिलेक्शन झालं पाहिजे, एवढं तुमचं कन्फर्म पाहिजे सिलेक्शन. तिथे 100 निघू का 200 निघू का 500 निघू, तुझं सिलेक्शन झालं पाहिजे 10 जागेमध्ये. अशी तयारी 100% आवश्यक आहे, तरच तुमचं कन्फर्म होईल. आणि निगेटिव्ह गोष्टींपासून दूर राहा, तुम्हाला हे मी वारंवार सांगत असतो. कारण की मी इतकं पाहिलं आहे की याच्यामध्ये कसं असतं की एखाद्याला एखादी गोष्ट जमत नाही तो दुसऱ्याला सांगतो की बा हे कठीण आहे, हे होत नाही. असं नसतं, प्रत्येकाचं माइंड वेगळं असतं, प्रत्येकाचं बॅकग्राऊंड वेगळं असतं, प्रत्येकाचं बिलीफ सिस्टीम वेगळी असते, त्यामुळे तसं काही करू नका. आशा करतो की बऱ्यापैकी तुम्हाला काहीतरी इथे बूस्टअप मिळालं असेल, मोटिवेशन मिळालं असेल या व्हिडिओतून. आणि जे काही माझे नवीन विद्यार्थी मित्र आहेत जे आता अपियर आहेत किंवा जे फायनल इयरला वगैरे आहेत, त्यांच्याकरता आता जे काही आपले MPSC ची MBSC ची एक्झाम आहे, त्यानंतर बाकी जे ज्याच्यामध्ये प्री आणि मेन्स असतं तिथे तुम्ही अपियर होऊ शकता, जे अपियर असतील ते म्हणजे तिथे तुम्ही अप्लाय करू शकता. परंतु जे डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे जिथं बा एक एक्झाम आहे आणि डायरेक्ट सिलेक्शन, इंटरव्ह्यू नाही, मेन्स नाही, काही नाही, तिथे तुम्हाला कम्प्लीट लागतं. मग ते महावितरण महापारेषण असो किंवा BMC असो किंवा कोणतीही एक्झाम असो, जिथे प्री आणि मेन्स आहे नॉर्मली MPSC मध्येच जे टेक्निकल एक्झाम होतात तिथेच ते प्री आणि मेन्स असतात, तिथे तुम्हाला अपियर म्हणून अप्लाय करता येतं. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी युजफुल वाटला असेल, कुठेतरी बऱ्यापैकी माहिती मिळाली असेल, तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ, आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जेणेकरून मला तुमचे आणखी जे काही तुमचे कमेंट्स प्रश्न आहेत ते कळतील आणि मी त्यावर उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. आणि चॅनलला म्हणजे इंजिनियर अमोल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओज मिळत राहतील. धन्यवाद.